जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सम्राट अशोकनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सजवलेल्या रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। याप्रसंगी असंख्य उपासक उपासिकांसह सर्वधर्मीय समाज बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले होते। हात जोडायचे, आपण वंदना घेऊ, नंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला प्रस्थान करू। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानाति पाता वेरमणि शिक्षापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि। कामेषुमिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि। मूसावादा वेरमणि शिक्षापदं समादयामि। सुरामेरयमज्ज प्रमादठाना वेरमणि शिक्षापदं समादयामि। साधु साधु साधु। घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्याच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा अटेंड देतो। आज संपूर्ण देशभर नाही तर जगभर ज्या ज्या ठिकाणी आपले बांधव आहेत ते अतिशय उत्साहामध्ये अतिशय जल्लोषामध्ये बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करतायत। तर म्हणजे अजून वेळ कमी आहे, मला वाटतं 6 वाजता आपली निवडणूक निघेल। मला 6 वाजता जळगावचा खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे, प्रमुख अतिथी त्या ठिकाणी आहे, माझ्या अतुलच कार्यक्रम आहे म्हणून मला जाणंही अपेक्षित आहे। गेल्या वेळी वेळ होता म्हणून आपण शेवटपर्यंत मी अगदी चौकापर्यंत मिरवणूक संपेपर्यंत आपल्यामध्ये त्या ठिकाणी हजर होतो। पण आज मागच्या वर्षाप्रमाणेच तुम्ही पुन्हा तोच कार्यक्रम केला आहे, 6ची वेळ दिली, अजून 8-9 वाजे शेवट येणार नाही मला असं वाटतं। जेवण खावण करून स्वयंपाक करून सगळे 9 वाजता आरामशीर निघतील असं मला वाटतंय। त्यामुळे वेळ मला नाही, मला रात्री मुंबईला जायचं आहे, माझ्या महत्त्वाच्या बैठकी मुंबईमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून जास्त वेळ त्या ठिकाणी देऊ शकणार नाही। पण आज सकाळी बजरंगपुरामध्ये भीमनगरमध्ये मी त्या ठिकाणी मिरवणुकीची सुरुवात केली, लेझिमय खेळलो, 2 तास मिरवणुकीमध्ये मी हजर होतो नगरखऱ्यापर्यंत। आणि आज खरं म्हणजे इच्छा असतानासुद्धा मला या ठिकाणी हजर राहता येत नाही, मला जवळ जाणं अतिशय आवश्यक आहे। त्यामुळे आता या ठिकाणी संजय दादा या ठिकाणी आलेले आहेत, त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत नेते, त्यात आपल्या भाजपमध्ये आहेत माधव चव्हाण आहेत, डॉक्टर भोंडे आहेत, आमचे पार्टी या ठिकाणी आलेले आहेत, नवीन पार्टी या ठिकाणी आलेले आहेत, सगळेजण आमचे नगरसेवक या ठिकाणी आहेत, या भागातले आपले सगळेजण आम्ही या ठिकाणी आहोत। मागे नगरसेवक उभे आहेत, आमचे शिवसेनेचे पैलवान या ठिकाणी उभे आहेत, अमर सिंग, अमर पैलवान सगळ्या ठिकाणी। खरं म्हणजे खूप मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे एकत्रित मिरवणूक काढतो, परंतु आता मला जाणं आवश्यक आहे। त्यामुळे बाकी सगळे नगरसेवक आहेत, कार्यकर्ते त्या मिरवणुकीत सहभागी होतील, पण मला जाणं आवश्यक आहे, त्यामुळे मी उद्या प्रवासाला निघतो। पुन्हा आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। अतिशय शांततेमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये मागच्या वर्षीप्रमाणेच आपल्याला याही वर्षी ही मिरवणूक पार पाडायची आहे, साजरी करायची आहे।
आपल्यामध्ये खूप चांगला एकोपा आहे, आपल्या गावामध्ये खूप चांगला सगळ्यांमध्ये समन्वय त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मला वाटतं की आपल्या गावात अतिशय उत्साहाचं वातावरण आज आपल्या जयंतीनिमित्ताने सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पुढच्या वेळी फक्त आता आपण येऊ त्या वेळेला इथे डोम राहील मोठा, आपण या ठिकाणी मोठा डोम टाकून मदत आपल्याला इकडे मोकळं यायला फायद्यासाठी लोक जास्त घेत नाही, करता येत नाही. इकडे किचन वगैरे करून घेऊ आणि इकडे मोठा डोम केला तर मोठा 2-3 हजार रुपयाचं लग्न म्हणजे आरामशीर लागू शकेल, कारण हाय हॉल आहे. इकडे समोर मोठा डोम झाला तर मोठा हॉल होईल, तारीख वापर व्यवस्था आपण त्या एका कोपऱ्यात करून घेऊ बाहेर. मला वाटतं जसे चांगलं मंगल करायलाच आपण या ठिकाणी बघून 50-60 लाख तरी चालतील, पण चांगला व्यवस्था आपण या ठिकाणी निश्चितपणे करूया. पुढच्या वर्षी आपण कार्यक्रम आपण त्या डोममध्ये साजरा करू. ठीक आहे, धन्यवाद. चला या भागामध्ये एक जिमची व्यवस्था आपण करून देऊ. चांगली, धन्यवाद.
आंबेडकरांचं आवाज आला मित्रांनो जोरात जोरात बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
सर्व भीमसैनिकांचे जयंती उत्सव समितीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. चला सर्व बाबासाहेबांच्या वाघांनी हात वरती करायचं आणि बोलायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, अन्न तर होता पण भाकर देणारा एकच होता, पाणी तर होते पण पाजणारा एकच होता. मेलो असतो आम्ही गुलामी करून, पण जीवाला जीवाचे दान देणारा फक्त माझा भीमच होता. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही. झूले लाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव.